नमस्कार, तुमचं राधिका शांतनु किचन मध्ये स्वागत आहे. आणि हो, आता आषाढी एकादशी येते आहे, मग एकादशीला स्पेशल व्हायलाच हवं. म्हणून आज आपण बनवणार आहे एकादशी स्पेशल उपवासाचा डोसा. आणि हा करायला खूप सोपा आहे, तुम्ही नक्की करून बघा. चला तर सुरुवात करूया. आता मी इथे काय केले, या वाटीच्या सहाय्याने दोन वाटी वरईचा तांदूळ किंवा त्याला भगर पण म्हणतात, हा 2 तास अगोदर भिजत घातला होता. आता मी तुम्हाला दाखवते, हा छान भिजला आहे. आता आपण याला मिक्सरमध्ये वाटून घेऊया. हा अशा कन्सिस्टन्सी म्हणजे एवढी झालेली आहे. छान मी बारीक वाटून घेतलेला आहे आणि मी आता त्या भांड्यामध्ये काढून घेते आहे. आणि यात काय करायचं, आता मी ज्या वाटीने भगर घेतला होता त्याच वाटीच्या मेजरमेंटनी मी त्यात साबुदाण्याचं पीठ घातलेलं आहे. आता ते पीठ घातल्यानंतर बघा, ते घट्ट व्हायला लागतं आणि आपल्याला हे यात कुठली गुठळी राहायला नको म्हणून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि पाणी घालायचं आहे. पाणी पुन्हा तुम्ही तुमच्या अंदाजाने टाकू शकता. मी इथे 1 ग्लासभर त्यात पाणी घातलेलं आहे. बघा, छान व्यवस्थित असं बॅटर आपलं तयार झालेलं आहे. आता आपण काय करणार आहे, याला 10 मिनटं रेस्ट करायला ठेवून देऊया. तोपर्यंत आपण भाजी करूया. यात मी आता पॅनमध्ये थोडं तेल घातलं आहे, थोडं जिरं घालायचं आहे, थोडा कढीपत्ता घालायचा आहे आणि इथे मी लाल मिरची पावडर वापरलेला आहे. जर तुम्हाला हिरवी मिरची वापरायची असेल तर तुम्ही ते पण वापरू शकता. थोडी कोथिंबीर घालायची आहे आणि मी इथे 4-5 बटाटे हे उकडून मॅश करून घेतलेले आहे. हे सगळं आपण व्यवस्थित छान मिक्स करायचं आहे आणि मग त्यात चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. आणि पुन्हा यावर आता आपण झाकण ठेवणार आहे आणि 3 ते 4 मिनटं आपण छान याची वाफ काढून घेऊया. बघा, आता 3 ते 4 मिनटं झालेले आहे. मस्त आपली भाजीला वाफ आलेली आहे आणि आपली भाजी रेडी झालेली आहे. आता आपण चटणी तयार करून घेऊया. यात मी आता थोडे शेंगदाणे घातले, थोडं खोबरा किस टाकलं आहे आणि कोथिंबीर आणि हिरवी मिरची घालायची, थोडं चवीपुरतं मीठ आणि थोडं जिरं घालायचं आहे आणि थोडी साखर घालायची आहे. आणि त्यात मी आता इथे ताक वापरलेलं आहे, तुम्ही दहीसुद्धा वापरू शकता. आणि हे मिक्सरला छान वाटून घ्यायचं आहे. बघा, छान मस्त आपली चटणी रेडी झालेली आहे. आता आपण डोसा तयार करूया. आता तुम्ही हे बघा, आता 10 मिनटं झालेले आहे. छान आता मुरलेलं आहे आपलं बॅटर. आता मी त्यात काय करते, थोडं चवीपुरतं मीठ घालते आणि थोडी कोथिंबीर घालायची. आणखीन पाणी घालते थोडंसं आणि मग थोड्या वेळाने मी त्यात कोथिंबीर घालते आणि हे मिक्स करायचं आहे. आणि पुन्हा काय करायचं आहे, या बॅटरला पुन्हा एकदा आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे. म्हणजे काय होईल की ते साबुदाण्याचं पीठ आणि ते भगरचं सगळं व्यवस्थित असं छान एकजीव होईल. आता मी ते मिक्सरला वाटून घेतलं आहे. सगळं मी जे बॅटर आहे ते सगळं मिक्सरला पुन्हा एकदा मी वाटून घेते. म्हणजे आपले डोसे एकदम मस्त येतात छान. चला तर आता आपण डोसा तयार करून घेऊया. इथे मी तव्याला छान हाय फ्लेमवर गरम करून घेतलेला आहे. हाय फ्लेमच ठेवायची. बघा किती मस्त जाडी येते आहे त्याला. छान अशी मस्त हा डोसा रेडी होतो. यावर छान तेल टाकायचं आहे आणि छान शेकून घ्यायचं आहे. आता इथे काय झालं आहे, मध्ये थोडंसं बॅटर जास्त झालेलं आहे म्हणून ते शिजायला थोडा वेळ लागते. तर मी काय करणार, याला थोडं परतून शिजवून घेणार असं. आणि जर असं नाही झालं, म्हणजे व्यवस्थित पडल्या गेलं तर परतून नाही शिजवलं तरी चालते. बघा, आता मी परतून शिजवून घेते म्हणजे व्यवस्थित आपला डोसा रेडी होतो. छान तेल टाकायचं आहे, तेलामध्ये मस्त परतून घ्यायचा. हा एकदम पातळसा हा डोसा आपला रेडी होतो. बघा, छान झालेलं आहे आणि चवीलाही खूप छान लागतो. तुम्ही नक्की करून बघा. हा बघा, छान डोसा तयार झालेला आहे. आता हा दुसरा डोसा बघा, हा व्यवस्थित सगळीकडे मस्त पसरला गेलेला आहे. म्हणून मग आता मला याला पुन्हा परतवण्याची काही आवश्यकता नाही. छान वरूनच मी असा भाजून घेतलेला आहे. आता तेल टाकून त्याला बघा, छान मस्त जाळी पकडलेली आहे. त्याला आपण काही सोडा नाही वापरला, काही नाही आणि मस्त तयार होतो हा. आता मी सगळे माझे डोसे रेडी करून घेते. आता आपण सर्व करूया. छान डोसे ठेवले, मस्त आपली बटाट्याची भाजी आणि शेंगदाण्याची चटणी, मस्त आपला एकादशी स्पेशल डोसा रेडी. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.